ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आयुक्त बंगल्यासाठी बांधकामात अडथळा न येणारा वृक्ष तोडण्यास प्रतिबंध करावा, सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांची मागणी। इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय जवळील खुल्या जागेवर महापालिकेच्या आयुक्त निवासाचे बांधकाम सुरू आहे। या इमारती समोरील लिंबाच्या वृक्षाचा कोणालाही अडथळा होत नाही, त्यामुळे तो वृक्ष तोडण्याची परवानगी रद्द करावी आणि तरीही तो वृक्ष तोडल्यास विना परवाना बेकायदेशीर वृक्ष अधिनियमानुसार मक्तेदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी महापालिकेच्या पोर्टलवर केली आहे। इचलकरंजी महापालिकेने महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण जतन अधिनियम 1975 मधील कलम 8 जाहीर नोटीस दिली आहे। त्यामध्ये महापालिका हद्दीतील 16 झाडे तोडण्याची मागणी केली आहे। तसेच प्रांत कार्यालय जवळच्या खुल्या जागेवर आयुक्तांच्या नवीन निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे। त्या इमारतीसमोर वन औषधी लिंबाचा वृक्ष आहे। त्या वृक्षाचा इमारतीला कोणताही अडथळा होत नाही अथवा पाण्याच्या टाकीमध्ये कोठेही त्याची मुळे आली नाहीत। वाहतुकीला अथवा येणे जाण्यासही अडथळा होत नाही, त्यामुळे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी तो लिंबाचा वृक्ष तोडण्यास मागितलेली परवानगी रद्द करावी। तो वृक्ष तोडू नये, मक्तेदारांनी लिंबाच्या झाडाच्या बुंध्याला सिमेंट कॉन्क्रीटने पॅक केल्याने झाड खराब होण्याची शक्यता असल्याने सिमेंट कॉन्क्रीट काढून घ्यावे आणि मक्तेदारावर कारवाई करावी। तरीही वृक्ष तोडल्यास विना परवाना बेकायदेशीर वृक्ष अधिनियमानुसार मक्तेदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी हत्तीकर यांनी केली आहे। महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।